आगासाखीवरच्या विघातक अणुबॉम्बच्या हल्ल्यात तिचं पूर्वायुष्यही जळून गेलं. नंतर ती भारतात आली. अनेक देश, अनेक माणसं आणि त्यांच्या अनेक गोष्टी तिने अनुभवल्या. पण अणुबॉम्ब हल्ल्याच्या त्या जळलेल्या पाठीवरच्या खुणा त्यांनी मात्र तिला भूतकाळातून बाहेर निघूच दिलं नाही. जिद्द, कष्ट, नातेसंबंध यातून जगण्याचं तत्वज्ञान सांगत जाणारी एक उत्कृष्ट कादंबरी. बर्न शॅडोज. मूळ लेखिका कमिला शामसी. मराठी अनुवाद रेश्मा कुलकर्णी.